नोकरीला पर्याय ठरणार बकरी, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रयत्नाने होणार विक्री, बेरोजगारांसाठी श्रीमंत रघुनाथ राजेंची आयडिया। कोरोनामुळे सध्या जगभरातील सर्वच कंपन्यांनी कॉस्ट कटिंग सुरू केली आहे, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। पण फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नोकरीला पर्याय म्हणून बकरी अशी एक नवी योजना काढली आहे, पाहूयात याबाबतची सविस्तर माहिती। कोरोनामुळे सध्या जगभरातील कंपन्यात कॉस्ट कटिंगचे सत्र सुरू झाले आहे, भारत देशही याला अपवाद नाही। महाराष्ट्रात विशेषतः पुण्या मुंबई पलटण तालुक्यातून अनेक भूमिपुत्र गेलेले आहेत, या भूमिपुत्रांना आता कॉस्ट कटिंगमुळे रोजगाराला मुकावे लागणार आहे। हे भूमिपुत्र पुण्या मुंबईतून बेरोजगार झाल्यानंतर यांना दुसरा कोणता पर्याय द्यावा याच्या शोधात श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर होते। त्यावर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी नोकरीला पर्याय म्हणून बकरी अशी एक नवी कल्पना आणली आहे। पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय सैन्याला नॉनव्हेज म्हणजेच मटण पुरवणाऱ्या एका कंपनीला जागा देऊन या कंपनीच्या माध्यमातून पलटण तालुक्यातील बकरी व्यवसायाला चालना देण्याचे काम श्रीमंत रघुनाथ राजे करत आहेत। त्याचबरोबर ज्यांना रोजगार नाही व जे बेरोजगार आहेत अशा युवकांनी बकरी पालन म्हणजे शेळीभेंडी पालन करून आपला उदरनिर्वाह करावा असे आवाहनही श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे। पाहूयात श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर काय म्हणतात। नमस्कार। कोविडच्या संबंध संकटानंतर पलटण तालुका आणि तालुक्यातील तरुण पिढी यांचा विचार करत असताना श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे आमदार साहेब आणि आम्हा सर्वांची नोकऱ्या मुलांच्या जाणार ह्या गोष्टीवर चर्चा सतत होत राहते आणि ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्याचा संबंध विचार हा सतत आमच्यामध्ये चर्चेला जातो आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संबंध संचालक मंडळ, मी आणि सचिव यांनी एक प्रोग्रॅम आखलेला आहे। तो प्रोग्रॅम असा आहे की रामराजे आणि संजीवराजे यांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला हाताशी धरून नोकरीसाठी पर्याय बकरी आणि बकरीची पणन व्यवस्था विक्री असा ह्या प्रोग्रामचा आम्ही नाव ठेवलेलं आहे। नोकरीला पर्याय बकरी, बकरीला पणन विक्री, पणन व्यवस्था ही विक्री म्हणजे विक्रीची व्यवस्था। आर्मी मटण सप्लाय आणि एक्सपोर्ट्स मटण सप्लाय या गोष्टीला पलटण तालुक्यामधून ज्याप्रमाणे धवल क्रांती झाली गोविंदच्या माध्यमातून, त्या माध्यमातून झालेली धवल क्रांती लक्षात घेता बकऱ्या हा व्यवसाय हा स्टॉल फीडिंगमध्ये ठेवून 2-3 एकराचा शेतकरी देखील हा जोड व्यवसाय मुलांच्या नोकरीच्या पर्यायाने करू शकेल इतपत आपण याची व्यवस्था, पणन व्यवस्था व्यवस्थित करू पाहणार आहोत। हा एक अभिनव प्रयत्न असेल, याच्यासाठी शेळी मेंढी सरकारी महामंडळाचं देखील सहकार्य घेतलं जाईल, त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे। मुलं आणि या संबंध मुलं आणि संबंध थांबणार नाही कसे। हा विषय हा आहे की तरुण मुलं जी बेकार होतील ही मुलं मार्गाला तर लागली पाहिजेत, त्यांचं आयुष्य सुसह्य व्हायला पाहिजे। जर मुलांना पैसे कमवण्याचा मार्ग मिळाला नाही तर चुकीच्या मार्गाला मुलं जाऊ शकतात किंवा आयुष्यातले शॉर्टकट्स मुलं शोधू शकतात। आणि माझ्या आजोबांनी मला नेहमीच सांगितलं, आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं की देर इज नेव्हर अ शॉर्टकट इन लाईफ, तेव्हा कुठलाही पैसा कमवण्याचा शॉर्टकटचा मार्ग आपल्या मुलांनी
स्वीकारू नये म्हणून त्यांना एक पर्यायी लाईन निर्माण करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांच्या दृष्टीने आपण हा व्यवसाय हा फ्लरिश कसा होईल या दृष्टीने पावलं उचलणार आहोत. यामध्ये पणन व्यवस्था ही अत्यंत चोख ठेवली जाईल.